कुठेस तू? एक कॉल तरी करायला पाहिजे होता ना. सगळी किती टेन्शन मध्ये आहे आणि मला तुझी खूप आठवण येते. बद्दल काही क्लू मिळाला का? तिच्या बद्दल काही इन्फॉर्मेशन नाही. काही काळजी करू नकोस, त्वरा लवकर सापडेल. तिला हेच सांगते शुभंकर, पण शी जस्ट नॉट लिस्निंग टू मी. तिने तिने काही खाल्लं पण नाहीये सकाळपासून. व्हॉट यू बेटा, तू खरंच काही खाल्लं नाहीयेस? यू बेटा मला सांग, तू काही खाल्लं नाहीये हे जर स्वराला कळलं तर तिला बरं वाटेल का? नाही ना, प्लीज खाऊन घे. यू बेटा तुला स्वराची शपथ. आणि मला एक सांग, स्वरा लुजर आहे का? नाही ना, ती जिथे कुठे असेल तिथून लवकरात लवकर परत ये. प्लीज प्लीज तू खाऊन घे. ठीक आहे. खरंच थँक्यू शुभंकर, माझं तर ऐकतच नव्हती तू. थँक्स काय, शेवटी पिऊ माझीच मुलगी. खाण्यापिण्याची काळजी घ्यायला नको. काय झालं? अरे मी आय ड्रॉप टाकत होते ना डोळ्यात, ते पडला खाली सापडतच नाहीये. मी तुला हेल्प करू का? नाही 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 शुभंकर, नो नीड, थँक्यू. प्लीज ऐक माझं, प्लीज तू बस, मी हात धरू. हा प्लीज. ओके ओके. मोनिका, हा एक सांगायचं होतं, तुझ्या बाबतीत जे काय झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. अपघातात जर बोन फ्रॅक्चर झालं असतं किंवा एखादी जखम झाली असती तर ती कधी ना कधी भरून निघाली असती. कदाचित तुला पुन्हा कधीच नाही दिसणं. त्या सगळ्या विचाराने खरंच खूप वाईट वाटतं. डॉक टाकू? हो हो. जर खरंच अंधळी असशील तर तुला कळणारच नाही मी काय टाकतो ते. जर का तुला दिसत असेल तर तू सहजासहजी तुझ्या डोळ्यात टाकू देणार नाही. पण मोनिका, तुझी खरी टेस्ट आता हीच आहे. गॉड, हे काय टाकतोय हा माझ्या डोळ्यात? सगळा जुना हिशोब आजच क्लिअर करायचा वाटतं ह्याला.